केंद्र सरकारने लागू केलेल्या CAA आणि NRC कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने युवक सप्ताहाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 300 फुटी तिरंगा हातात घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 12 ते 23 जानेवारी अखेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी CAA समर्थनार्थ पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये कन्यापुरोहित शाळा, GA कॉलेज, लठ्ठे पॉलिटेक्निक, ज्युबिली कन्याशाळा, बिर्नाळे फार्मसी कॉलेज मधील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. टिळक स्मारक मंदिरापासून सुरू झालेल्या तिरंगा पदयात्रेचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही तिरंगा पदयात्रा हार्बर्ट रोड, महानगरपालिका, राजवाडा चौक, स्टेशन चौक, आझाद चौक, आमराई मार्गे निघून कॉलेज कॉर्नर येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी कॉलेज कॉर्नर येथे झालेल्या सभेत सांगली नगरमंत्री ऋषिकेश पाटील म्हणाले, JNU विद्यापीठातील अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय, हा त्रास मिटला पाहिजे असे सांगितले. नगर सहमंत्री माधुरी लड्डा म्हणाल्या, गेल्या 2 वर्षापासून अभाविपाने तिरंगा पदयात्रा सुरू केली आहे. यावर्षी CAA समर्थनार्थ तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. दुसरीकडे या कायद्याच्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवून हिंसेचे वातावरण तयार केले जाते. JNU अराजकता माजवली जात आहे, विद्यार्थ्यांना मारहाण होत आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारावर अभाविपा काम करीत आहे. ही शिवछत्रपती व राणा प्रतापांची भूमी आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही, त्यासाठी अनेकांच्या प्राणांची आहुती दिल्याचे सांगितले. या तिरंगा रॅलीत विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सहभागी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नमस्कार, आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली शाखेच्या वतीने तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये 300 फुटाचा तिरंगा विविध महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्रित येऊन भारताच्या सन्मानासाठी आणि CAA सपोर्ट करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलो. यामध्ये 300 फुटाचा तिरंगा घेऊन आम्ही टिळक स्मारक ते कॉलेज कॉर्नर असा प्रवास केलेला आहे. यामध्ये आम्ही CAA समर्थन देतो. शिवाय JNU जो हल्ला झाला आणि इतर संघटनांकडून जो गवगवा करण्यात आला की ABP हा हल्ला केला, त्या विषयांचा देखील आम्ही निषेध करतो. शिवाय मी एवढंच सांगू इच्छितो की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही हातामध्ये तिरंगा घेऊन भारताचा ध्वज घेऊन चालणारी संघटना आहे, दगडं आणि काट्या घेऊन चालणार नाही. भारतीय विद्यार्थी परिषदेने युवक सप्ताहानिमित्ताने तिरंगा पदयात्रा काढली होती आणि तिरंगा पदयात्रा CAA सन्मानार्थ म्हणजे देशाच्या हिताच्या निर्णयाच्या स्वागतासाठी होती. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिरंगा पदयात्रा टिळक चौकातून चालू करून कॉलेज कॉर्नरला समाप्त केली आणि ह्यात वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सामील झाले.